इराणमधील हिजाब आंदोलनाचे पडस आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही उमटलेत. इराण सरकार विरोधातील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी इराणच्या खेळाडूंनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. दोहा येथील खलिफा मैदानात झालेल्या सामन्यामधील इराणच्या पुरुष संघाची ही कृती सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय बनली. इराणच्या खेळाडूंनी केलेले हे कृत्य त्यांना भारी पडेल का? इराण सरकार याबद्दल नेमकी कोणती भूमिका घेणार या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्चना बनगे, तरुण भारत न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. इराणमध्ये सध्या हिजाब विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आणि फुटबॉल मॅचचा काय संबंध आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात. इराणमधील 22 वर्षीय महिला महसा अमिनीच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर सरकारविरुद्ध महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी बुरखा जाळला, केस कापत सरकारचा विरोध दर्शवला. यानंतर इराण सरकारनं अनेकांना तुरुंगात डांबलं, गोळीबारही केला. मात्र स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अजूनही सरकारविरोधात आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनात पहिल्यांदाच खेळाडूंनीही जागतिक पातळीवर विरोध दर्शवलाय. सोमवारी इराण आणि इंग्लंडच्या सामन्यावेळी इराणच्या खेळाडूंनी हिजाब विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. यानंतर इराणच्या चाहत्यांनीही त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष मैदानातही कौतुक केलं. एवढंच नाही तर यावेळी इराणचे स्वातंत्र्य असा मजकूर असलेले फलक दिसले. देशामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी चाहत्यांनी हे फलक दर्शवले. मात्र यानंतर जेव्हा हे खेळाडू मायदेशी परतील तेव्हा त्यांच्यासह कुटुंबालाही शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. खेळाडूंच्या कृतीविरोधात इराण सरकार कोणती भूमिका घेऊ शकतं हे सुरुवातीला पाहूया. अल्बानी विद्यापीठमधील आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवाधिकार विषयाचे प्राध्यापक डेव्हिड ई गोइन यांनी या घडलेल्या प्रकारासंदर्भात न्यूजवीकला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटलं की इराणच्या फुटबॉल संघाने देशाचं राष्ट्रगीत न गायल्याने त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही इराणमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल, त्यांना अटकही होऊ शकते. इराणमधील सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी होणारी आंदोलने चिरडून टाकताना दाखवलेली निष्ठुरता यापूर्वीही जगाने पाहिली. विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळत असेपर्यंत खेळाडूंना सत्ताधाऱ्यांकडून कोणताही धोका नाही. मात्र जेव्हा ते इराणमध्ये परतील तेव्हा कोणत्याही खेळाडूने स्वतःच्या खासगी स्तरावर पुढे येऊन अशा प्रकारे विरोध करणं परवडणार नाही. त्यामुळे खेळाडूंच्या या कृतीच्या विरोधात इराण सरकार आता कोणती भूमिका घेणार हे पाहावे लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.